आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी नगरकरांसाठी व एकूणच सर्व कलारसिकांसाठी आपल्या छंदातून निर्माण केलेले अनोखे कलादालन खुले केले. कांबळे यांच्या गुलमोहर रोडवरील स्टुडिओत हे मग दालन स्थापण्यात आले. देश विदेशातील वैशिष्ट्यपूर्ण असे 2 इंचापासून ते 20 लिटर क्षमता असलेले मग या ठिकाणी पाहायला मिळतील. सुमारे 2500 मगचं हे कलेक्शन स्वतंत्र दालनाच्या रूपात आणण्याचं काम कांबळे यांनी केलंय. या दालनाच्या शुभारंभानिमित्त पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, उद्योजक नरेंद्र फिरोदिया आदींनी या मग कलेक्शनची पाहणी करून कांबळे यांचं कौतुक केलं. प्रमोदजी कांबळे म्हणजे नगरचं पूर्ण देशामध्ये कला क्षेत्रातील वैभव आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की यापूर्वी महावीर कला दालनामध्ये देशातील नामांताची चित्र एकाच स्केचने रेखाटून संपूर्ण देशामध्ये एक महावीर कला दालनाचं शिल्प प्रसिद्ध झालेलं होतं. अनेक मग सचिन तेंडुलकर जे असेल, अमिताभ बच्चन असेल, साहित्य क्षेत्रातील मंडळी असेल, यांचं शिल्प काढणं आणि त्यांना भेटणं आणि त्यातून त्यांची सही घेऊन त्यातून अशा प्रकारचं एक चांगलं कलेक्शन करणं यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. एक एक वर्ष नाही 10-10, 20-20 वर्ष एखाद्या शिल्पावर काम करून त्यामध्ये जिवंतपणा आणणं हे त्यांच्या हातामधलं सर्वात मोठं कौशल्य आहे. म्हणून प्रमोदजींच्या रूपाने नगर जिल्ह्याच्या या कला क्षेत्राला जागतिक दर्जाचं स्वरूप आता प्राप्त होत आहे. एक अतिशय नावाजलेले जे आर्टिस्ट आहेत, कलाप्रेमी आहेत आणि बऱ्याचशा गोष्टीचं त्यांचं जे आहे की त्यांनी मगचं कलेक्शन्स हे परदेशातून, आपल्या चोर बाजारातून, अशा विविध ठिकाणातून त्यांनी कलेक्शन केलेलं आहे. जवळजवळ 2500 मगचं कलेक्शन या ठिकाणी आहे. मला निश्चित खात्री आहे की पर्यटकांना त्यांचे जे हे कलेक्शन आहे त्याच्यातून काही प्रेरणा मिळेल आणि त्यामुळं निश्चितच ते असे कला दालन किंवा त्यांचे जे अनेक संकल्प आहेत ते काही म्युझियम करायचे आहेत, मगचं म्युझियम करायचं आहे. त्याच्यामुळं नगर जिल्ह्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी पर्यटनाच्या व्यवसायाला निश्चित चालना मिळेल. नगरचं नाव आल्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर नेतो तेव्हा कलेचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रमोदजींचं नाव पहिल्यांदा येतो आणि हे आता इथं बघितल्यानंतर आपल्या सर्वांच्या प्रत्ययास येईलच. सरांचं एक वाक्य आहे ते समोर मी वाचतो. फॉर मी आर्ट इज अ परपेच्युअल सर्च फॉर ब्युटी, एनिंग ऑफ माय सॉल, आय सीक इट, फाइंड इट अँड वर्शिप इट. म्हणजे आत्मा आहे आणि आत्म्याची ते पूजा करतात, म्हणजे कला हीच त्यांची आत्मा आहे. तर अशा असणाऱ्या व्यक्तींनी उभं केलेलं हे जे काही प्रदर्शन आहे, म्हणजे मीही बऱ्यापैकी जगामध्ये फिरलो आहे आणि भारतात पण बरेच म्युझियम्स बघितले, पण अशा प्रकारचं एक वेगळी थीम घेऊन केलेलं म्युझियम आणि जसं SP सर म्हणाले की अमेझिंग आहे 2500 मग गोळा करणं, म्हणजे आपण आजपासून कामाला लागलो तरी काही वर्ष लागतील आपल्याला आणि ते सर्च करून त्यांना काही गिफ्ट मिळालेले सोविनियर्स वगैरे खूप छान आहे. आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मला वाटतं हे खूप चांगलं उपक्रम आहे. आणि सर आपल्याला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या दालनासाठी पण माझ्या खूप शुभेच्छा. अहमदनगरला प्रमोदजी कांबळे हे खरंच एक वैभव आहे. आपल्याला आज या ठिकाणी अहमदनगरच्या सर्व लोकांसाठी आणि अहमदनगरला व्हिजिट करणाऱ्या सगळ्यांसाठी एक खूप सुंदर असं मक्स एक्झिबिशन आज या ठिकाणी आपण उद्घाटन करतो आहे. मला वाटतं प्रत्येकाने हे बघणं गरजेचं आहे की मूर्तिकला किंवा स्कल्पचर या सगळ्या गोष्टी जरी प्रमोदजी करत असले तरी जगभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या, अगदी छोट्या कपपासून ते मोठ्या मगपर्यंत आणि अगदी प्रिन्स चार्ल्सच्या लग्नातला रिटर्न गिफ्टपासून सचिन तेंडुलकरांनी सही केलेल्या मगपर्यंत जो जो 2500-3000 आसपास मग आज या ठिकाणी आपल्याला बघायला उपलब्ध आहे, या संधीचा फायदा नगरकरांनी निश्चित घेतलाच पाहिजे. परंतु याबरोबरच आपल्या इतर शहरातील आणि इतर गावातील सर्व लोकांना आमंत्रण पाठवलं पाहिजे की एवढंच उत्कृष्ट अशा पद्धतीचं संग्रहालय आपण बघू शकतो आणि त्याचा जो आनंद आहे तो आनंद खूप मोठा आहे असं मला वाटतं. मी प्रमोदजींना आज त्यांचा वाढदिवससुद्धा आहे त्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो, खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज हे म्युझियम सर्वसामान्य लोकांसाठी बघायला आपण ओपन केलं, सुरुवात केली, याच्याबद्दल आपले
संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांना स्पर्श करणारे मग या कलेक्शनमध्ये आहेत. काही मग असे आहेत की ज्यात गरम कॉफी टाकल्यानंतर त्याचा रंग बदलतो. काही मगमध्ये गरम पेय टाकल्यावर म्युझिक सुरू होते. जवळपास 2500 मग सहा ठेवा स्वतंत्र दालनाच्या माध्यमातून सर्वांसाठी खुला झालाय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.